पुन्हा एकदा स्वागत बुलेटिनमध्ये. डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येसाठी मारेकऱ्यांनी वापरलेलं पिस्तूल इचलकरंजीच्या मनीष रामविलास नागोरी उर्फ मन्या नागोरी याच्याकडून विकत घेतला असल्याचा संशय व्यक्त होतोय. मन्या तसंच त्याच्या 3 साथीदारांना पुणे पोलिसांनी नुकतंच एका खून प्रकरणी अटक केली आहे. त्यामुळे दाभोळकर हत्या प्रकरणाचे धागेदोरे सापडले असल्याचा जो दावा करण्यात येत होता त्यात तथ्य असल्याची शक्यता निर्माण झाली आहे. मन्या नागोरी हा अवैध शस्त्र विक्री करणारा आंतरराज्य टोळीतला गुंड आहे. मन्या आणि त्याचे साथीदार राहुल माळी, विकास खंडेलवाल आणि संतोष उर्फ सनी बगाडे यांना ATS एका खंडणी आणि अवैध शस्त्र बाळगल्याच्या गुन्ह्यात अटक केली होती. त्यांच्याकडून 47 पिस्तुलं जप्त केली होती. डॉक्टर दाभोळकरांची हत्या या 47 पैकी एका पिस्तुलानं झाली असल्याचा न्यायवैद्यक प्रयोगशाळेचा अहवाल आहे. मात्र या तपासात फारसं काही हाती लागलं नाही. या प्रकरणी ही नागोरी गँग ठाणे कारागृहात असताना पुणे पोलिसांनी त्यांची कस्टडी घेतली. पुणे विद्यापीठाचे रखवालदार प्रल्हाद जोगदंडकर यांची 1.5 वर्षांपूर्वी झालेली हत्या या गँगनंच केल्याचा पुणे पोलिसांचा संशय आहे. मात्र याच तपासादरम्यान डॉक्टर दाभोळकर हत्या प्रकरणाचा उलगडा करण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे. कारण जोगदंडकर आणि दाभोळकर यांची हत्या एकाच प्रकारच्या पिस्तुलातून झाल्याचा पोलिसांना संशय आहे. दाभोळकरांची हत्या 7.65 बनावटीच्या पिस्तुलानं झाली होती. त्यामुळे अशा प्रकारची पिस्तुलं बाळगणाऱ्या मन्याकडूनच दाभोळकरांच्या मारेकऱ्यांनी पिस्तुलं विकत घेतली असण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर नागोरीनं कोणाला पिस्तुलं विकली होती याचा शोध सध्या पोलीस घेत आहेत. त्यामुळेच या तपासामध्ये डॉक्टर दाभोळकर हत्या प्रकरणाचा उलगडा व्हायला मदत होणार आहे. हे चारही तरुण कोल्हापूर जिल्ह्यातल्या इचलकरंजीचे राहणारे आहेत. या चौघांना सर्वात आधी 21 ऑगस्टला म्हणजेच डॉक्टर दाभोळकरांच्या हत्येच्या दुसऱ्या दिवशी ठाण्यात एका खंडणीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली होती. मनीष नागोरीच्या प्रेयसीच्या नातेवाईकांना मालमत्तेसाठी धमकावल्याबद्दल ही अटक केल्याचं दाखवण्यात आलं. मात्र तेव्हापासून दहशतवाद विरोधी पथक डॉक्टर दाभोळकरांच्या हत्येबाबत या दोघांची चौकशी करत आहे. परंतु या चौकशीदरम्यान ATSला त्यांच्याकडं डॉक्टर दाभोळकर हत्येबाबत ठोस पुरावे मिळाले नाही. मात्र आश्चर्याची बाब म्हणजे आता याच आरोपींकडं गुन्हे शाखेकडून डॉक्टर दाभोळकरांच्या हत्येबाबत कसून चौकशी होती आहे. या चौघांच्या पुण्यातील आणखी एका मित्राचा शोध सुरू असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. यापुढे हा तपास कुठल्या दिशेनं जाणार याबाबत उत्सुकता आहे. त्यातून डॉक्टर दाभोळकरांच्या हत्येशी संबंधित काहीच निष्पन्न झालं नाही तर पोलीस अजूनही अंधारात चाचपडतायत आणि नेते हवेत गोळ्या मारतायत असंच म्हणावं लागेल. अरुण मेहत्रे, झी मीडिया, पुणे. झी 24 तास एक पाऊल पुढे.